शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौऱ्यानिमित्त 12 आणि 13 मार्चला सभा होणार आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा झडकत आहे. जिल्ह्यात सध्या धडीला एकही उभाटाचा खासदार आणि आमदार नाहीत. यवतमाळ वाशिमचे खासदार भावना गवळी, दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शिवसेना एकत्र असताना सलग विजयी होत आहेत. मात्र आता ते शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांना ताकद लावावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्याच अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात नव्याने पक्षाची बांधणी करीत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राज्यभरात जनसंवाद दौरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा नियोजित दौरा 12 मार्चचा आहे. 12 आणि 13 मार्चला उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. 12 मार्चला दुपारी 12 वाजता पहिली सभा राळेगाव येथे होणार आहे. त्यानंतर यवतमाळ येथे काही तास थांबणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत. दुसरी सभा ही सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पुसद येथे होणार आहे. रात्री दिग्रस येथे ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारीला वाशिम जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या 2 ठिकाणी ते जनसंवाद साधणार आहेत अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी दिली आहे. लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या जनसंवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे जिल्ह्यात 2 सभा घेणार आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला असून संजय देशमुख यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या सभेत संजय देशमुख यांची लोकसभेसाठी ते अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जोरदार मोर्ची बांधणी सुरू केली आहे. उद्धव साहेबांचा जनसंवाद मेळावा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांचा जनसंवाद मेळावा या ठिकाणी राळेगाव दुपारी 12 वाजता 12 तारखेला, त्यानंतर पुसदला 6 वाजता, त्याच्यानंतर कारंजा 13 तारखेला 12 वाजता आणि तिथून वाशिमला 6 वाजता अशा प्रकारचा हा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये उद्धव साहेब हे जे गद्दार गेले या गद्दारांना धडा शिकविण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेब येणार आहे आणि उद्धव साहेबाची वाट इथला निष्ठावान शिवसैनिक आतुरतेनं पाहत होता की उद्धव साहेब कधी येणार आणि कधी सभा या यवतमाळमध्ये होणार. तर त्या राळेगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्या शिवसैनिकामध्ये आहे आणि ते शिवसैनिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातील.